वाळू गौण खजिना चोरी करणाऱ्या 1100 जणांवरती दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. 58 कोटी दंड वसूल करण्यात आला आहे. वाळू आणि इतर गौण खजिनांची तस्करी करणाऱ्या 1143 आरोपींना वर्षभरात अटक झाली आहे. 2020-21 या वर्षात वाळू आणि इतर गौण खजिनाची चोरी करणाऱ्या 1118 प्रकरणांवरती कारवाई झाली आहे. यात महसूल प्रशासनाने तब्बल 58,85,00,000 रुपये दंडाची कारवाई केली आहे. तर 702 लोकांवरती गुन्हे दाखल केले आहेत अशी माहिती अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. गेल्या 4 वर्षात वाळूचे लिलाव वगळता 80 कोटींपेक्षा अधिक रॉयल्टी महसूल प्रशासनाला मिळाली नाही. अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांच्या नियोजनात्मक कामामुळे यंदा जिल्हा प्रशासनाला तब्बल 88,30,00,000 रुपयांची रॉयल्टी मिळाली आहे. ही रॉयल्टी वाळू लिलाव वगळून आहे. वाळू लिलावातून महसूल वाढवण्यासाठी यंदा जिल्हा प्रशासनाने वाळू लिलाव प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला. तशी परवानगी पर्यावरण विभागाकडून घेतली. लिलाव प्रक्रियेतील सुरू झाली. मग लिलावाला प्रतिसाद न मिळाल्याने सप्टेंबर नंतर पुन्हा लिलाव प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती जाधव यांनी दिली. गेल्या 2-3 वर्षात सोलापूर जिल्ह्यात वाळूचे लिलाव होऊन शकलेले नाही. अशा वेळी वाळू चोरी रोखण्यात जिल्हा प्रशासनाने बऱ्यापैकी यश मिळवले. अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी पोलीस प्रशासनाशी समन्वय ठेवून कारवाईचा बडगा उचलला आहे.